मुदखेड शहरामध्ये दारूबंदीसाठी नगर परिषदेकडनं कायद्यान्वये कारवाई करण्यात येते. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं मतदार जागृती पंधरवडा कार्यक्रम राबवलाय. राज्यामधील नगर परिषद क्षेत्रामधील दारूमुक्तीचा हा पहिला प्रयोग मुदखेडमध्ये राबवला जातोय. मुदखेड शहरामधील वाढत चाललेलं दारू गुटख्याचं प्रमाण कमी करण्यासाठी मुदखेड नगर परिषदेकडनं संपूर्ण दारूबंदी कायद्यान्वये करण्यात येते. या कार्यक्रमामध्ये नगर परिषद अध्यक्ष आणि नगरसेवकांचे नगरपंचायत गट नेते यांनीही घोषणा केली आहे. विशेष कार्यक्रमामध्ये तहसीलदार घोळवे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं दिलेले मतदार जागृती पंधरवडा कार्यक्रम सांगितले आहेत. मतदान निर्भय होऊन केलं जावं, विविध प्रलोभने दिली जाऊ नयेत, दारू बंद व्हायला हवी असे विचार त्यांनी मांडले आहेत. याचा धागा पकडून नगर परिषदेचे लोकनियुक्त अध्यक्ष मुजीब जहागीरदार यांनी मुदखेड शहर दारूमुक्त करणार अशी घोषणा केली आहे. ही घटना उपस्थित कार्यकर्ते यांना आश्चर्यचकित करणारी ठरली आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवा गटनेते माधव पाटील कदम यांनी नगराध्यक्ष बारडचे ग्रामपंचायत उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर यांनी भोंगेबंदी केली आणि त्यानंतर आता संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी नगरसेवक बंदे अली खान पठाण, संजय आऊलकर, बसपाचे नगरसेवक कमलेश चौदंते, आजमोद्दीन नगरसेवक इम्रान मच्छीवाले बबलू, रुक्माजी शिंदे, प्रल्हाद मस्के, शेख जब्बार, बालाजी तेलंगे, पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, गटविकास अधिकारी मारुती जाधव, नायब तहसीलदार पापुलवाड सोलनकर, भोसीकर खानसोले, गजानन माचनवाड आदी मान्यवर इथे उपस्थित होते. आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. मुदखेड तालुक्यामध्ये मी 12 सप्टेंबर 2016 या दिवशी रुजू झालो होतो. आता जवळपास त्याच गोष्टीला 2.25 वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ झालेला आहे. या कार्यकाळामध्ये आपण अनेक चांगली कामं केलेली आहेत, मग ती जलसंधारणाच्या क्षेत्रामध्ये असू द्या, स्वस्त धान्य वितरणात असू द्या, किंवा आज आपण पालकमंत्री पानंद रस्ते योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये सर्वाधिक रस्ते केलेला हा तालुका आहे. आणि अशीच आपली या तालुक्याची प्रगती व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली होणार आहे माझी, त्यामुळे हे शेवटचे 15 दिवस आहेत. आपण जसं मागच्या कार्यकाळात सहकार्य केलं तसंच आपण सर्वजण मला सहकार्य कराल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मजर शेख जी 24 तास नांदेड. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.